राज्यातील बऱ्याचशा पंचायतीतील सुमारे पन्नास टक्के घरांना घर क्रमांकच नसल्यामुळे त्यांच्याकडून कर मिळत नव्हता सर्व अनधिकृत घरांना क्रमांक देण्यासाठी सुधारित कायदा करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी विधानसभेत केली होती या क्रमांकामुळे अनधिकृत घरे कायदेशीर होणार नाहीत केवळ त्यांच्याकडून कर वसूल करण्यासाठीच त्यांना क्रमांक देण्यात येतील असंही यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं होतं त्यानंतर पंचायत खात्याने पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी या संदर्भातील परिपत्रक जारी करून अनधिकृत घरांना ई एच एन क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू केली अनधिकृत बांधकामांना ई एच एन क्रमांक देताना पंचायतींना स्वतंत्र रजिस्टर ठेवण्यास सांगण्यात आलं होतं शिवाय अर्जदारांना आर सी सी स्लॅब बांधकामासाठी दोन हजार छताच्या घरासाठी एक हजार आणि झोपडीसाठी पाचशे रुपयाचा कायमस्वरूपी शुल्क भरण्याच्या सूचना केल्या होत्या अनधिकृत घरांना ई एच एन नंबर देण्याबाबत अर्ज दाखल झाल्यानंतर पंचायत सचिवांनी अर्जाची छाननी करावी ज्या अर्जांना मंजुरी मिळेल त्यांच्याकडून निश्चित केलेले शुल्क भरून घ्यावे आणि त्यानंतरच त्यांना ई एच एन क्रमांक द्यावा असे निर्देशही पंचायत संचालक सिद्धी हळणकर यांनी परिपत्रकाद्वारे दिले होते त्यानुसार ही प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत वीस हजार सातशे त्रेसष्ट घरांना क्रमांक मिळालेत तालुकानिहाय आकडेवारीद्वारे आपण ई एच एन क्रमांकाद्वारे प्राप्त झालेल्या महसूल बघायचा झाल्यास पेडण्यातील तीन हजार सहासष्ट घरांचा पंचवीस लाख बत्तीस हजार पाचशे तेरा रुपये बार्देस येथील पाच हजार एकशे एकतीस घरांकडून चौपन्न लाख अठ्ठावीस हजार चारशे एकसष्ट रुपये डिचोलीतील एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस घरांकडून तेरा लाख अठ्ठावीस हजार सहाशे बारा रुपये सत्तरी येथील एक हजार सातशे एकोणनव्वद घरांकडून सहा लाख शहाऐंशी हजार दोनशे तेवीस रुपये साष्टीतील दोन हजार चारशे सतरा घरांकडून सत्तावीस लाख ब्याऐंशी हजार त्र्याहत्तर रुपये मुरगाव येथील दोन हजार आठशे अडतीस घरांकडून एकवीस लाख सोळा हजार एकशे सत्तर रुपये सांगे येथील एक हजार सातशे एकेचाळीस घरांकडून पंचवीस लाख सत्त्याहत्तर हजार नऊशे एकोणीस रुपये केपे येथील एक हजार एकोणचाळीस घरांकडून सात लाख सत्याहत्तर हजार पाचशे एकवीस रुपये आणि काणकोणातील चारशे अठ्ठावन्न घरांकडून एक लाख एक्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये असे एकूण वीस हजार सातशे त्रेसष्ट घरांकडून एक कोटी चौऱ्याण्णव लाख एकोणनव्वद हजार सहाशे चौपन्न रुपये इतका कर वसूल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट गोवन वार्तालाइव्ह